मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी केंद्रातील भाजप सरकारने कुटिल कारस्थान आणि गलिच्छ राजकारण केलं असं घनाघाती टीकास्त्र शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी सोडलं आहे। मराठा समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीस सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे। या पार्श्वभूमीवर बोलताना शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी मोदी सरकारवर घनाघाती टीकास्त्र सोडलं। कुटिल कारस्थान रचले गेले असून गलिच्छ राजकारण केंद्र सरकार खेळत आहे अशा शब्दामध्ये त्यांनी आगपाखड केली। उच्च न्यायालयाच्या पाच बेंचकडे हा निर्णय पाठवावा म्हणून बऱ्याजणांनी प्रयत्न केला होता, पण याला स्थगिती द्या असं कोणीही मागणी केलेली नव्हती। बरेच मराठा समाजाला आरक्षण न मिळावासाठी जवळजवळ 8 ते 10 याचिकेकर्ते मराठा समाजाच्या विरोधात त्या ठिकाणी याचिका दाखल केलेली आहेत। खरं तर त्यांचा अभ्यास केला, त्यांची आडनावं बघितली, तर ते कुठल्या पक्षाचे आहेत, कुठल्या जातीचे आहेत, कुठल्या धर्माचे आहेत बघितलं तर निश्चितच मराठा समाजाला आरक्षण मिळू नये असं काही पक्षांचं काही संघटनाचं निश्चित आत्तावर गेले अनेक दिवस काम चालू आहे हे दिसून आलेलं आहे। काल सर्वोच्च न्यायालयाने 5 बेंचकडे हा निर्णय सोपा म्हणून पाठवलं निश्चित आहे, पण आहे त्या भरतीला स्थगिती द्यावी हा जो निर्णय दिलेला आहे तो निश्चितच मराठा समाजाला फार हानिकारक आहे असं मला वाटतं। आणि या निर्णयामध्ये केंद्रातलं भारतीय जनता पार्टीचं सत्तेचं राजकारण महाराष्ट्र जे महाविकास आघाडी सरकार भाजपच्या विरोधात आलेलं आहे, त्या इथला महाराष्ट्रात 32% समाज हा मराठा समाज आहे। आणि इथल्या तरुणांना आता जवळजवळ तुम्ही जर उदाहरण म्हणून मी सांगतो की सोलापूर MSEBमध्ये वायरमन म्हणून जी पोस्टिंग आहेत त्यातले जवळजवळ SBCमध्ये 230 मराठा समाजाच्या तरुणांना आज नोकरी मिळालेली आहे, 11वीचे प्रवेश चालू आहेत। या सगळ्यांवर हे पाणी ओतल्यासारखं आहे। सर्वोच्च न्यायालय आम्हाला निर्णय पुढं मागं चांगल्या पद्धतीने देईल असं वाटतं, पण भारतीय जनता पार्टीचे जे नेते कालपासून जे TV वर रात्रीपासून स्टेटमेंट टाकतात त्यावरनं त्यांना हे अगोदर माहीत होतं का अशा पद्धतीची जी स्टेटमेंट आहेत। कारण मला आम्हाला स्वतःला संशय आहे मराठा समाजचा एक कार्यकर्ता म्हणून की गेल्या महिन्यात देवेंद्र फडणवीस हे अमित शहाला भेटले, वास्तविक आता कोरोना संदर्भात त्यांनी कुठलीही भेट घेतली नव्हती, त्यामुळं केंद्रातल्या या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी महाराष्ट्र सरकार बदनाम व्हावं म्हणून मराठा तरुण महाराष्ट्र सरकारच्या विरोधात जावा म्हणून हे काही निर्णय झाले आहेत का असा आम्हाला संशय निश्चित वाटतो। आगामी काळात घटनापीठाकडून निर्णय अपेक्षित असून त्यांच्यावर मराठा समाजाची पुढील दिशा ठरवेल असंही पुरुषोत्तम बरडे म्हणाले।